उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे वैराग्य महामेरू संत श्रेष्ठ संत परीक्षक गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्त यात्रा महोत्सव सुरू झाला असून शेकडो दिंड्यांच्या ग्राम प्रदक्षिणा आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण झाले होते. वैराग्याचा महामेरू बहादुरा कुंभारे श्री संत गोरोबा काकांचा समाधी उत्सव सोहळा आज तागायत 705 वर्ष झाले आहे. आज 704 किंवा 705 वर्षाचा समाधी सोहळा उत्सव चालू आहे. त्या समाधी कोरोनाच्या काळानंतर ही समाधी उत्सव सगळीकडे समाधी सोहळा झाला. पंढरपूरची चैत्र वारी झाली, आता तागायत पैठणची वारी झाली, त्र्यंबकेश्वरची वारी झाली, त्यानंतर गोरोबा काकांचा समाधी सोहळा उत्सव चैत्र वद्य दशमी ते अमुषापर्यंत असतो. आज एकादशी निमित्त आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्या हस्ते महापूजा, मानाची महापूजा त्यांच्या हस्ते असते. आज एकादशीचा उत्सव सर्व दिंड्या जवळजवळ 100 ते 150 दिंड्या फडकरी मानकरी काही गावातले परिसरातले लातूर जिल्हा असेल या जिल्ह्यातून पंढरपुरातून सगळ्या दिंड्या येणाऱ्या. आज नगर प्रदक्षिणा पूर्ण काकांच्या घराकडे जिथं काकांचं जलम स्थळ आहे, जिथं काकांनी मूल तुडिलं, जिथं संसार खाटला, तिथं ही प्रदक्षिणा मारून दिंड्या पूर्ण ह्या काकांच्या समाधी मंदिरामध्ये येत आहेत. वारकरी संप्रदायात धाकटे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आणि साक्षात विठ्ठलाने वास्तव्य करून कुंभार व्यवसायात मदत केली असल्याची आख्यायिका असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे वैराग्य महामेरू संत श्रेष्ठ संत परीक्षक गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सव सुरू झाला आहे. शेकडो दिंड्यांच्या ग्राम प्रदक्षिणा आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण झाले होते. पहाटे संत गोरोबा काकांचा समाधी अभिषेक सोहळा संपन्न झाला. मंदिर गाभारा आणि परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आल्याने भाविक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले. भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर संस्थान आणि जिल्हा प्रशासन सज्ज असून सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार गणेश माळी आणि मंदिर प्रशासक प्रदीप भोसले यांनी केले आहे. अनंत साखरे, AIN न्यूज, उस्मानाबाद. नमस्कार, मी प्रशासक प्रदीप कुमार भोसले गोरोबा काका यात्रे करीता आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज सकाळी 4 ते 4:30 वाजता महापूजा काकांची झाली. त्या सदरची महापूजा माननीय राणा जगदीशसिंह यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळेस तेरचे सरपंच मल्हार पाटील साहेब, मिस होता व वाघ साहेब यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. आतापर्यंत 50 दिंड्यांची नोंद झालेली आहे आणि दिवसभरात अजून 100 दिंड्या येण्याची शक्यता आहे. आणि अतिशय वाटतं शांत आणि सुयोग्य नियोजनामध्ये आणि वातावरणामध्ये यात्रा सुरू आहे सध्या आणि भक्तांमध्ये अतिशय आनंदी वातावरण आहे. आणि पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. ग्रामपंचायत तेर यांनी पाणीपुरवठ्याची व्यवस्था, स्वच्छता आणि रस्त्यांचे नियोजन, पार्किंगचे नियोजन अतिशय चांगले केलेले आहे. वैराग्य महामेरू संत श्री गोरोबा काकांच्या या पावन नगरीमध्ये यात्रा महोत्सव दिनांक 25 ते 30 तारखेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये यात्रेदरम्यान सर्व प्रशासनातर्फे विविध विभागांमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम अशा सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आपापलं नियोजन लावलेलं आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना प्रशासनातर्फे आवाहन करतो की आपण गर्दी न करता या यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा. आपले जे काही मौल्यवान वस्तू आहेत याची काळजी घ्यावी. उन्हाळ्याचे दिवस आहेत, या ठिकाणी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पाण्याचं प्रमाण कमी होऊन आजारी पडण्याची शक्यता आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत पथक गठीत केलेलं आहे. आपण त्याचा लाभ घ्यावा. काही अडचण असेल तर आपण जरूर त्यांच्याशी संपर्क करावा असं या ठिकाणी आवाहन करतो. AIN न्यूज, शोध सत्याचा वे.